नमस्ते मुलांनो, या व्हिडिओत आपण श्री लालबहादूर शास्त्रींवर आधारित सोप्या भाषेत मराठी निबंध पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1904 रोजी उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसीजवळील मुगलसराई या लहान गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदाप्रसाद होते आणि ते शाळेत शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव रामदुलारी देवी होते. लालबहादूर शास्त्री केवळ 1.5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची आई रामदुलारी आपल्या माहेर त्यांच्या मिर्झापूर येथील घरी गेल्या. मामाच्या गावी राहूनच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. लालबहादूर शास्त्री लहानपणापासूनच प्रामाणिक आणि कष्टाळू होते. लालबहादूर शास्त्री यांनी 1926 काशी विद्यापीठातून खूप मेहनतीने अभ्यास करून प्रथम श्रेणीची पदवी प्राप्त केली. लालबहादूर शास्त्रींनी धाडस, साहसाची आवड, संयम, आत्मसंयम, सौजन्य आणि निस्वार्थीपणा यांसारखे गुण यांच्या बालपणातच आत्मसात केले. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेण्यासाठी लालबहादूर शास्त्रींनी अभ्यासातही तडजोड केली. लालबहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामगिरीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढ्यात रुची निर्माण झाली. ब्रिटिश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीयांविषयी महात्मा गांधी यांनी केलेल्या भाष्यामुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लालबहादूर शास्त्रींना लहानपणापासूनच राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची इच्छा त्यांच्या मनात घोळू लागली. गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. ब्रिटिश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव शास्त्री होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले. शास्त्रीजी हे खरे गांधीवादी होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य साधेपणाने व्यतीत केले आणि ते गोरगरिबांच्या सेवेत वापरले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या सर्व महत्त्वाच्या कार्यांमध्ये ते सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक चळवळींमध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतला, आपली भूमिका बजावली आणि परिणामी त्यांना खूप वेळा तुरुंगात राहावे लागले. त्यामध्ये 1921 असहकार आंदोलन, 1930 दांडी मार्च आणि 1942 भारत छोडो आंदोलन हे उल्लेखनीय आहेत. 1947 भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लालबहादूर शास्त्री यांच्याकडे वाहतूक आणि गृह मंत्रालयाची जबाबदारी आली. 1952 त्यांना रेल्वे मंत्रालय देण्यात आले. जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री केवळ 18 महिन्यांच्या अल्प कालावधीसाठी पंतप्रधान झाले. नम्र, दृढ आणि उत्तम आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लालबहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधींच्या शैलीत ते एकदा म्हणाले, कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे. महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लालबहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले. सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताशकंद करार करण्यासाठी ताशकंद येथे दौऱ्यावर असताना 11 जानेवारी 1966 रोजी लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला. 1966 त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही प्रसिद्ध घोषणा दिली होती. 30 अधिक वर्ष आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा क्षमतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले. अशा महान नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.